नमस्कार, आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रात मी निशांत लांजर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, गर्वाने म्हणा मी काँग्रेसचा कार्यकर्ता. साकोली येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात भरले कार्यकर्त्यांमध्ये जोश. देशाला उभे करण्यासाठी आपलं रक्ताचं पाणी करून संपूर्ण परिश्रम काँग्रेसने केले. या देशात सुईपासून ते रॅकेट बनवण्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सांभाळून शेवटच्या माणसाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम ज्या काँग्रेसने केले, त्या काँग्रेसचे कार्यकर्ते आपण आहोत. आणि म्हणून गर्वाने मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे असे म्हणून तिथूनच खऱ्या अर्थानं जसे पारतंत्र्या स्वातंत्र्याचा लढा केला होता तसा लढा आता उभा करायचा आहे असे जोशपूर्ण आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. ते साकोली येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना बोलत होते. साकोली तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने येथील मंगलमूर्ती मंगल कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ता मेळावा तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व साकोलीचे आमदार नाना पटोले होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचेभाई, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती मदन रामटेके, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव बलतरे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्राचार्य होमराज पटेल कापगते, शहर काँग्रेस अध्यक्ष अश्विन नसिने, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष सहसायाताई पटले, शहर महिला अध्यक्ष निर्मलाताई कापगते, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अशोक कापगते मंचावर उपस्थित होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांपुढे मांडली. काँग्रेसने आपला संकल्प पत्र जाहीर केला असून 75 किलोमीटरची पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगितले. भाजपावर सडकून टीका करताना जेव्हा आपण काँग्रेसचा विचार लोकांपर्यंत सांगतो तेव्हा लोक काँग्रेसशी जुळतात असे सांगताना महाराष्ट्रात काँग्रेसला स्वबळावर येता येईल याबद्दल मनात अजिबात शंका नसल्याचा आत्मविश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य मोहन पंचेभाई, सभापती मदन रामटेके, पंचायत समिती सभापती गणेश आदे, उपसभापती सौ सरिता करंजेकर, जिल्हा परिषद सदस्य सौ शीतल राऊत, जिल्हा परिषद सदस्य नारायण बरटे, पंचायत समिती सदस्य अनिल किरणापुरे, पंचायत समिती सदस्य प्राचार्य होमराज पाटील कापगते, पंचायत समिती सदस्य सौ करुणाताई वालोदे, पंचायत समिती सदस्य ललित हेमने, पंचायत समिती सदस्य सौ शालुताई नागरिक, पंचायत समिती सदस्य सौ छायाताई खरडेकर, पंचायत समिती सदस्य सौ अर्चना इलपाते या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक होमराज पटेल कापगत यांनी केले. संचालन हरगोविंद भेंडारकर, तर आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष अश्विन नशीन यांनी मानले. मेळाव्याला तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ता उपस्थित होते. पंजाब काँग्रेसला इतिहास आहे, स्वातंत्र्य प्राप्तीचा इतिहास आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर देशाला उभं करण्यासाठी आपल्या रक्ताचं पाणी आणि संपूर्ण परिश्रम या देशासाठी ओतलं. ज्या देशात सुई बनत नव्हती त्या देशामध्ये सुईपासून रॅकेटपर्यंत तुम्हा आम्हाला मुख्य प्रभावात आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सांभाळून शेवटच्या माणसाला मुख्य प्रभावात आणण्याचं काम ज्या काँग्रेसने केलं त्या काँग्रेसचे कार्यकर्ते आपण. आणि म्हणून गर्वानं मी काँग्रेसचा कार्यकर्ता हे म्हणायला पहिले आपल्याला शिकलं पाहिजे. आणि तिथूनच खऱ्या अर्थानं जशी पारतंत्र्यामध्ये स्वातंत्र्याचा लढा उभा केला गेला होता तसाच लढा आता आपल्याला उभा करायचा आहे.